सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाची रसोई मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला मस्तपैकी चवीला असा होणारा भाताचा डोसा बनवायचा आहे। पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही आणि खायला पण एवढा सुंदर लागतो ना। तुम्ही चहा बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर आपण खाऊ शकतो। तर त्यासाठी साहित्य बघूया आपण। हा भात घेतला एक मोठा बाऊलवर, शिळा ताजा कोणताही जो आपल्या घरात उरलेला असला ना तर त्याचा असा नाश्त्यासाठी बनवायचा डोसा। एक बाऊल भात घेतला आहे, रवा घेतला आहे एक वाटीला, थोडासा कमी घेतला आहे, हा बारीक रवा आहे, जाड असला तरी चालतो। दही घेतलं आहे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ मीठ चवीनुसार, एक चिमूटभरच सोडा घेतला आहे मी, आणि ह्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत 7-8 आणि 2 हिरव्या मिरच्या। ह्या तुम्हाला पाहिजे असतील तर टाका, नको असलं तर नाही टाकलं तरी चालतं। तेल लागणार आहे आणि पाणी गरजेनुसार। आता सुरुवातीला आपल्याला हे मिक्सरला सगळं बारीक करून घ्यायचं आहे। भात टाकायचं, रवा टाकायचा आहे, रवा चांगला निवडून घ्यायचा, पीठ तांदळाचं दही मीठ नंतर टाकायचं आणि हे लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आपल्याला, मिरची नंतर टाकायची कारण मग एकदम बारीक होते मिरची, अशी थोडीशी जाडसर राहिली पाहिजे। आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, अगदी थोडंसं, आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। हे मिक्सरला मी लावून घेते। आता बॅटर बघ ते बारीक झाले, आता आपल्याला ह्याच्यात मिरची टाकायची, थोडंसं फिरवून घ्यायचं आहे परत। तर बॅटर वा किती मस्त झाले ते, आता ओतून घेऊया आपण। बॅटर काढून घेतलं, आता थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण आपण नंतर टाकणार आहोत, लागलं तर टाकायचं। भांडं चांगलं धुवून घ्यायचं आहे। तर मग कसं मिक्सरला एक येडा फिरवून घेतलं ना सगळं निघतं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं, छान मिक्स करून घेतले। आता 10 मिनटं झाकण ठेवायचं आणि असंच ठेवायचं, म्हणजे आपण रवा जो टाकलेला आहे ना तो चांगला फुलतो। 15 मिनटं झाली मी हे बॅटर बघा, बॅटर एकदम बरोबर आहे, त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय टाकायला नको। इकडं आपण पॅन पण तापत ठेवला आहे, आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार। हा डोसा कसा एकदम असा कुरकुरीत होत नाही कारण भात असल्यामुळं ना एकदम असा नरम होतो। आता हा चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं। मीठ थोडंसं आणखी घेते, फेटून घेऊया 2-3 मिनटं। आता आपण बॅटर फेटून घेतलं चांगलं, तेल असं लावायचं आहे थोडं थोडं। आपल्याला वाटलं तर आपला तवा जास्त तापला आहे तर थोडंसं पाणी असं शिंपडायचं। हे थोडं जाडसर घालून घ्यायचं, दोन फळ्या बॅटर घेतल्या मी आणि पसरवताना मधून अशी फळी घ्यायची आणि मग नंतर असं साईडनं फिरवायचं। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, मेला कडेने थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं लगेचच। 2-1 मिनटं झालेली आहेत, ह्याच्यावर झाकण ठेवायची गरज पडत नाही कारण हे भाताचं असल्यामुळे ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, नाही तर एकदम लिबलिबीत होतो तो। आता ह्याच्यामध्ये आपण उत्तप्पा करायचा असेल आपल्याला भाताचा, तर ह्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची टाकून त्याचा उत्तप्पा पण होऊ शकतो। पलटी करून घेऊया, ते मस्त कलर आला आहे बघा। तसलो गॅसवर आपण 2-1 मिनटं ठेवलेला दुसऱ्या बाजूला आपण, किती मस्त कलर आला आहे बघा। आपला हा
डोसा तयार झालाय खाण्यासाठी। तर आता मी हे सगळं करून घेणार आहे, त्याला खूप वेळ लागणार आहे, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी हा थोडक्यात दाखवते। तर आपले हे भाताचा डोसा तयार झालाय, एकदम मऊ होतो मस्त, वरून कुरकुरीत। हा तुम्ही चहाबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर आपण खाऊ शकतो। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।